मोठं आजारपण म्हणजे मला स्लिपडिक झाला होता. मी याच्या तालमी अक्षरशः दोन तालमींच्यामध्ये मी गादी आणली होती तालमीच्या तालीम हॉलमध्ये. ते मी झोपायचो, आराम करायचो, एक्सरसाइज करायचो, पुन्हा तालीम करायचो. म्हटलं की आपण नाटक करूया. त्यांनी मला अक्षरशः जेव्हा त्यांची बोलणी झाली त्यांची, तेव्हा मी अक्षरशः बेडवर अडवा होतो. पण म्हटलं ह्या दिवशी आपण नाटकाचा पहिला प्रयोग करतो. ते खात्री आहे तुम्हाला? म्हटलं 100% खात्री. अरे मी फक्त बसून राहायचो, कलाकार उभा राहून अक्षरशः घाम गाळायचं आणि त्यांना मी सांगतो मी इथे येईन, मी तिथे जाईन, मग मी इथे बोले, मी तिथे बोले, असं सांगू. अशा तालमी मी केल्या आहेत. अर्थातच 100 प्रयोग म्हटल्यावर की प्रत्येक कलाकार एक्साइटेड असतो, त्याला खूप आनंद होत असतो. आपल्या प्रत्येक नाटकाचा, प्रत्येक कलाकृतीचा आस्वाद प्रेक्षकांनी घ्यावा, त्याचे शतकोनशतको असे प्रयोग व्हावे असे प्रत्येकाला वाटत असतं. तर त्यातही एक टप्पा मी गाठला आहे 100 प्रयोगांचा. अर्थात तो प्रेक्षकांचा, मायभर रसिकांचा आशीर्वाद असल्यामुळे, त्यांचा प्रतिसाद असल्यामुळेच हे शक्य झालं आहे. आणि याचे आणखीन अनेक प्रयोग कसे होतील याची जबाबदारी आता आमच्यावर आली आहे. सो त्यासाठी आम्ही अजून मेहनतीने, अजून पोटतिडकीने काम करू याची मला खात्री आहे. ओके, ज्यावेळी नाटक हे रिटर्न झालं त्यावेळी काहीतरी चेंजेस केले होते की आत्ताच्या सगळ्या घडामोडींना धरून त्या नाटकात मांडलं गेलं होतं, त्याविषयी काय सांगतो? या नाटकाचा USP तो आहे की आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत त्याच्यावर आम्ही कमेंट्स करतो. आणि म्हणून ते करण्यासाठीच मी या नाटकात काम करण्याचा निर्णय घेतला. आणि आत्ता आपल्या आजूबाजूला किंवा माझ्या नशिबाने म्हणा, इतक्या घडामोडी घडतात, तुम्ही बघता आहात, काही ना काहीतरी रोज घडत आहे. त्याच्यावर कमेंट्स जेव्हा ऐकायला प्रेक्षकांना मिळतात तेव्हा प्रेक्षक खूप शोधतात, अरे वा हे आपल्या मनातलं आहे, हेच मला म्हणायचं होतं, हेच माझं म्हणणं आहे, हे जेव्हा कॉमन प्रेक्षक म्हणतो तेव्हा असं वाटतं की आपण प्रेक्षकांच्या मनातलं जे नाटक मला करायचं होतं ते नाटक मी करतो. सो त्याचा जर आनंद घ्यायचा असेल तुम्हाला नाटकाला यावं लागेल. आणि जर तुमची सामाजिक जाणीव म्हणा किंवा तुम्हाला तुमचं जनरल नॉलेज खूप छान असेल, तुम्ही अपडेट असाल, रोजच्या बातम्या पाहताय, रोजच्या घडामोडी तुमचं बारीक लक्ष असेल, तर तुम्ही ह्या सर्व ऑडिशन्सचा मनसोक्त आनंद घ्याल याची मला खात्री आहे. ओके सर, दिवाळी येते, दिवाळीला एक बंपर पॅकेजमध्ये तुमच्या नाटकाचे 100 प्रयोग होणार, काय म्हणजे कसं सेलिब्रेशन असेल नाटकाच्या संदर्भात किंवा काय सांगू कशा पुढे? कारण दिवाळी म्हटलं की आपण सगळ्यांना शुभेच्छा देतोच. आम्ही एकमेकाला शुभेच्छा देतो की तुमचं येणं ही दिवाळी येणाऱ्या दिवाळी म्हटलं की आपण सगळे एकमेकांना शुभेच्छा देतो की ही दिवाळी आणि येणारं प्रत्येक नवीन वर्ष हे सुखाचं, समाधानाचं, वैभवाचं, भरभराटीचं, आनंदाचं जावं. पण आम्ही शुभेच्छा देताना आम्ही तो प्रयत्नही करतो की तुमची दिवाळी, तुमचं येणारं नवीन वर्ष हे आनंदाचं जावं. आणि त्यासाठीच आम्ही सर्व तन मन धन अर्पण हे नाटक यदाचे रिटर्न्स नावाचं नाटक आम्ही करतो आहे. तो नाटका ते नाटक बघायला तुम्ही नक्की या, आपल्या घरातल्यांसह, आपल्या मुलाबाळांसह, आईवडिलांसह या. आणि ही दिवाळी तुमची नक्की आनंदात जाईल आणि ते क्षण, तो वेळ तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवाल याची खात्री मला आहे. एका आजारपणातून, खूप मोठ्या आजारपणातून उठून हे नाटक करत आहे आणि त्या नाटकाचे 100 भाग होणं तुमच्यासाठी काय वेगळं? म्हणजे मोठ्या आजारपण म्हणजे मला स्लिपडिक झाला होता. मी याच्या तालमी अक्षरशः दोन तालमींच्यामध्ये मी गादी आणली होती तालमीच्या तालीम हॉलमध्ये. ते मी झोपायचो, आराम करायचो, एक्सरसाइज करायचो, पुन्हा तालीम करायचो. बसताना माझ्या पाठीमध्ये उशाबिशा लावल्याच्या, तशा बसून बसून मी तालीम केले. जे काय सांगायचं असेल ते मग अक्षरशः धरून उडून उभा राहून मग त्या गोष्टी सांगायचो. पण नाटक मला करायचं, कारण मी नाटक जेव्हा मी उभा राहीन पूर्ण माझ्या पायावर तेव्हा मला हे नाटक करता यायला पाहिजे याची खात्री याची तयारी मी केली होती. मला बसून राहायचं नव्हतं. सो आणि मला माझ्या कलाकारांनी खूप सहकार्य केलं, माझ्या विशेषतः माझ्या निर्मात्यांनी खूप सहकार्य केलं. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी त्यांना म्हटलं की आपण हे नाटक करूया. त्यांनी मला अक्षरशः जेव्हा त्यांची बोलणी झाली त्यांच्याशी तेव्हा मी अक्षरशः बेडवर अडवा होतो. पण म्हटलं ह्या दिवशी आपण नाटकाचा पहिला प्रयोग करतो. ते खात्री आहे तुम्हाला? म्हटलं 100% खात्री. फक्त माझ्या म्हणण्यापूर्ण तालमी झाल्या पाहिजे. पण त्यांनी मला आवश्यक त्या सगळ्या गोष्टी पुरवल्या, आवश्यक त्या सगळ्या गोष्टी केल्या. ते ते कलाकार मला दिले त्यांनी आणि ज्या ज्या गोष्टी टेक्निकली पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मला मिळवून दिल्या. मला फार धावपळ करावी लागू नये याची स्वतः काळजी माझा निर्माता किरण विष्णू केळकर, माझा मित्रच आहे तो, त्यांनी काळजी घेतली आणि म्हणून मी नाटक करू शकलो. अर्थात कलाकारी मी फक्त बसून राहायचो, कलाकार उभा राहून अक्षरशः घाम गाळायचं आणि त्यांना मी सांगतो मी इथे येईन, मी तिथे जाईन, मग मी इथे बोले, मी तिथे बोले, असं सांगू. अशा तालमी मी केल्या आहेत आणि ते कलाकारही माझ्यावर विश्वासून, माझ्यावर विश्वास ठेवून काम करत होते. आणि या सगळ्यांमुळेच हे नाटक करणं शक्य झालं असं मला वाटतं.
सर आता मराठी दृष्टीवर नाटक करणं हे खूप झालं, कारण नाटककाला म्हटलं तरी मेन दोन तीन आर्टिस्ट असतात ते असं थोडा तामझाम सगळ्या गोष्टी घेऊन नाटक करणं आणि त्याच्यात आपला मराठी प्रेक्षक नाटकाला आला तर खूप येतो कधी नसतो, मग ह्या सगळ्याचं गणित एक डिरेक्टर म्हणून याच्याकडे तुम्ही कसं? नाही ते कसं असतं नाटक करताना या गोष्टीचं भान ठेवावं लागतं की प्रेक्षक रसिक प्रेक्षक यायला पाहिजे, कारण ते आले तर आपण नाटक करू शकतो. ही एकमेव कला अशी आहे की ती विदाऊट ऑडियन्स तुम्ही नाही करू शकत. निर्माता लागतो, पैसे लागतात, पैशाचा सोंगा आपण आणू शकत नाही. म्हणजे सोंगा आम्ही नाटकात भरपूर आणू, पण जर बुकिंग नसेल, जर कलाकार काय म्हणतात मायबाब रसिक येत नसेल, तर आपण किती प्रयोगाचा सोंग आणणार ना. सो त्यासाठी बुकिंग होणं आवश्यक असतं आणि त्यासाठी प्रेक्षकांना आवडणारं नाटक दिलं पाहिजे. एखादी गायकाची मैफिल असते, मी नेहमी उदाहरण देतो की ती मैफिल कोण जिंकतो, कारण गायक दोन प्रकारचे असतात, एक स्वतःसाठी गातात, एक मैफिलीसाठी गातात, प्रेक्षकांसाठी जातात गातात. सो तो प्रेक्षकांसाठी जे गातात ते मैफिल जिंकून जातात. सो माझा हट्ट असतो मी प्रेक्षकांसाठी नाटक करतो, ते नाटक बघायला माझी आई येणार, माझी बहीण येणार, माझी आई माझे वडील येणार, हे याचं भान मला असतं. त्यामुळे ते नाटक दर्जेदार झालं पाहिजे, माझ्या लहान मुली येणार, त्या खो खो असल्या पाहिजेत. सो या एवढं सगळं साधं गणित माझ्या डोक्यात असतं आणि त्यांना नाटक किती साध्या पद्धतीने कळेल, मला जो विषय आहे तो त्यांना कितपत पोहोचेल, कसा पोहोचेल, आणि त्याची पावती लाफ्टरच्या रूपाने, शिट्ट्यांच्या रूपाने, टाळ्यांच्या रूपाने मला कशी मिळेल, याची गणितं बांधून मी नाटक करतो. आणि मला असं वाटतं ती गणितं बांधतो म्हणून मला रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो. ओके, स्वतः 100 प्रयोग कुठे होणार आहे, कसा होणार प्रेक्षकांना? तर ह्या नाटकाचे प्रयोग दोन चालूच आहेत. तुम्ही कुठल्याही प्रयोगाला आवर्जून या, तुम्ही एकदा याल तर पुन्हा याची मला खात्री आहे. पण 100 प्रयोगाला जर तुम्ही आलात तर आम्हाला विशेष आनंद होईल, आम्हाला तुमच्यावर आमचा आनंद साजरा करता येईल. तर आमचा 100 प्रयोग होतो आहे, साजरा होतो आहे तो 3 डिसेंबर रोजी रॉयल ऑपेरा हाऊस नाट्यगृह जे गिरगाव येथे आहे, हे सर्व आपल्या मुंबईकरांना माहिती आहे. सो संध्याकाळी 6 हा प्रयोग काही मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार आहे. तुम्ही या, तुम्ही आमच्यासाठी मान्यवर आहात 100%. सो तुमच्याशिवाय नाटक करू शकत नाही. तुम्ही आलात तर आम्हाला 100 प्रयोगाचा विशेष आनंद असतो, तो अजून द्विगुणित होईल. सो तुम्ही याल याची मला खात्री आहे. तुमचा पुन्हा सांगतो, तुम्हाला काहीतरी चांगल्या वेळेला समाधान मिळेल, आपल्या घरातल्यांना चांगलं दाखवलेलं समाधान मिळेल आणि आपल्या घरातल्या मित्रमंडळी आपण काहीतरी छान वेळ मजेत घालवला आणि जसं आपण तो यादगार ती संध्याकाळ तुमची होईल याची खात्री मी देतो. थँक्यू सर.